नमस्कार वर्षातील दुसरे चंद्रग्रहण अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी लागणार आहे हे ग्रहण खंडग्रास चंद्रग्रहण असून कोणत्या भागात हे ग्रहण दिसणार आहे त्याचा काळ सूतक काळ का, कालावधी व समाप्ती याची संपूर्ण माहिती आज आपण व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात यावर्षी ऐकून चार ग्रहण लागणार होती ज्यापैकी पहिले सूर्यग्रहण वीस एप्रिल रोजी लागले तर चंद्रग्रहण पाच मे रोजी लागले होते यंदाचा ऑक्टोंबर महिना असा असणार आहे ज्यामध्ये दोन ग्रहण लागणार आहेत हे ग्रहण वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण आणि शेवटचे चंद्रग्रहण असेल या व्हिडिओमध्ये आपण अठ्ठावीस ऑक्टोंबर रोजी असणाऱ्या खंडग्रास चंद्रग्रहणाबद्दल माहिती पाहूयात दोन हजार तेवीसमधील मधील दुसरे शेवटचे चंद्रग्रहण अठ्ठावीस आणि एकोणतीस ऑक्टोंबरच्या रात्री होणार आहे हे ग्रहण युरोप आशिया ऑस्ट्रेलियासह हो, जगातील अनेक भागांमधून पाहता येणार आहे हे आंशिक चंद्रग्रहण असेल ज्यामध्ये चंद्राच्या काही भागालाच ग्रहण लागणार आहे जेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावरती पडते तेव्हा हे ग्रहण लागते अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी असणारे खंडग्रास चंद्रग्रहण या ग्रहणाचा स्पर्श काळ हा रात्री एक वाजून पाच मिनिटांनी असणार आहे ग्रहणाचा मध्य हा रात्री एक वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी असणार आहे ग्रहणाचा मोक्ष काळ हा रात्री दोन वाजून तेवीस मिनिटांनी असणार आहे संपूर्ण ग्रहणाचा कालावधी हा एक तास अठरा मिनिटांचा असणार आहे ग्रहणाचा पुण्यकाल हा ग्रहणस्पर्शापासून मोक्षवेळेपर्यंत आहे राशीनुसार ग्रहणाचे फळ काय असणार आहे ते पहा मिथून कर्क वृश्चिक कुंभ या राशींना शुभ रा फल प्राप्त होणार आहे सिंह तूर या राशींना प्राप्त होणार आहे मेष वृषभ कन्या आणि मकर या राशींना ग्रहणाचे अनिष्ट फळ प्राप्त होणार आहे ज्यांना अनिष्ट फळ आहे त्यांनी व गर्भवती स्त्रियांनी हे ग्रहण पाहू नये अठ्ठावीस ऑक्टोंबरचे ग्रहण हे भारतात दिसणार असून त्याचे नियम हे आपल्या भारतामध्ये पाळले जाणार आहेत त्यामुळे गर्भवतींनाही हे ग्रहण पाहायला सांगितले जाईल गर्भवती महिलांनी ग्रहणाचे नियम कसे पाळावेत ग्रहण काळात काय काळजी घ्यावी याबद्दल संपूर्ण माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि साईडची नोटिफिकेशन बेल ऑन ठेवा त्यामुळे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी असणाऱ्या चंद्रग्रहणाबद्दल ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका